इचलकरंजी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या डीमार्ट समोरील एक इलेक्ट्रॉनिक शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी बेचाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे दुकानातील सीसीटीव्ही बंद असल्यानं चोरट्यांच्या हालचाली चित्रित होऊ शकलेल्या नाहीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला चोरट्यांनी ड्रॉवरमधील सुमारे बेचाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केली आज पहाटे तीनच्या सुमारास काही जण चारचाकी गाडी घेऊन दुकानासमोर थांबल्याचं वॉचमननं पाहिलं होतं मात्र वॉचमनला थांगपत्ता न लागता चोरट्यांनी चोरीचा डाव साधला भर वस्तीमध्ये चोरी झाल्यामुळं खळबळ उडाली आहे दुकान मालकानं दुकानात सीसीटीव्ही लावले आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून ते बंद आहेत दुकानमालक सुरेश चावला यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस पुढील तपास करतायत